बुरुड समाज पारंपरिक व्यवसायातून आपली उपजीविका करतात त्यासाठी वन विभाग त्यांना बांबू देतो मात्र आता बुरुड आणि आदिवासी समाजाच्या नावावर तस्कर सक्रिय झाले आहे जंगलातील ओला बांबू तोडून त्यांचे ताटवे आणि अन्य साहित्य तयार करून राज्यातील बाजारात विकत आहे या प्रकाराकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे वन विभागाच्या आशीर्वादाने हा सारा प्रकार जुनोना लोहारा घंटाचौकी जांबाली आसेगाव गिलबिली वल्नी बोर्डा चोरगाव झरीपेट सातारा तुकुम मोहाळी येथे सुरू असल्याची चर्चा आहे बुरुड समाज बांधव बांबूपासून साहित्य तयार करून उपजीविका भागवित असतात त्यांना उदरनिर्वाहाकरिता रोज बांबू लागतो बुरुड कामगारांना उत्तमरित्या जीवन जगता यावे याकरिता वनविभाग दहा वर्षांकरिता कामाचे नियोजन करत असतो त्यासोबतच ग्रामपंचायत व्यवस्थापन पाच वर्षांकरिता कन्झर्वेशन कम मॅनेजमेंट आराखडा तथा कम्युनिटी फॉरेस्ट रिसोर्सेस मॅनेजमेंट कमिटीची स्थापना झाल्याने ग्रामपंचायत वन उत्पादनाची टीपी पी स्वतः देऊ शकते दोन हजार अठरा रोजी बांबू बुरुड समाजाकरिता टीपी मुक्त बांबू देण्याची घोषणा करण्यात आली होती परंतु टीपी मुक्त बांबू करण्यात आला नाही बुरुड कारागिरांना वर्षाखाली जवळपास दीड हजार बांबू दिले जाते त्यासाठी त्यांना विशेष कार्ड दिले जाते याच कार्डाचा वापर तस्कर करीत आहेत ते जंगलातील ओला बांबू बुरुड व आदिवासी समाजाच्या नावाने तोडून आणतात त्यापासून वस्तू तयार करतात आणि बाजारात विकतात ज्यांना बांबूची आवश्यकता आहे त्यांना मात्र तो मिळत नाही यासाठी वनाधिकारी जबाबदार असल्याचे बोलले जात आहे